बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ देणार नाही, कोण मंत्र देणार नाही, आंबेडकरांचा पुतळा काढून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं का? बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कोण मंत्र देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं का? जय भीम. मी विष्णुदादा भोसले, प्रदेश सरचिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र प्रदेश. आज या ठिकाणी शिवतीर्थावर विविध पक्ष आणि सामाजिक संघटनेच्या पाठिंब्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही सर्वजण आंदोलन करत आहोत. 14 जून 2024 रोजी भारतीय संविधानाचे निर्माते आणि जगविख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा पुतळा पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, त्यामध्ये पुरंदरचे प्रांत वर्षा लांडगे मॅडम असतील, पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत असतील, त्याचप्रमाणे भोर उपविभागीय पोलीस अधिकारी सन्माननीय तानाजी बर्डे असतील, त्याचप्रमाणे जेजुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगोले असतील आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे API सन्माननीय दीपक वाघचौरे असतील आणि राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता. या सर्वांनी जातीय दोषातून कट कारस्थान करून संगनमताने राज्य शासनाचा किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनाचा कुठलाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी काढून टाका अशा प्रकारचे आदेश नसताना आम्ही या तालुक्याचे प्रमुख आहोत, आमचं कोण वाकडं करू शकत नाही या हेतूनी जातीय आणि मनुवादी वृत्तीतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एखादा दगड उचलून टाकावा याप्रमाणे या तालुक्यातील राजकीय पक्ष असतील, या तालुक्यातील सामाजिक संघटना असतील, या तालुक्यातील आंबेडकरी जनता असेल, आंबेडकरी अनुयायी असतील, या सर्वांच्या धार्मिक भावना दुखवणार नाहीत. विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही आणि या तालुक्यातील जातीय सलोखा बिघडणार नाही, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याबाबतचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता या सर्व मनुवादी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानावर देशापासून तर तालुक्यापर्यंत, गल्लीपासून तर दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सर्व शासकीय असेल, निमशासकीय असेल, हा सर्व कारभार चालतो, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एखादा दगड उचलावा अशा प्रकारे या जातीयवादी प्रशासनाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने त्या ठिकाणी काढून टाकला आहे आणि त्यामुळं या सर्व अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत या मागणीकरता आणि या सर्व अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करण्याकरता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन जागेमध्ये त्या पुतळ्याचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं या मागणीकरता आजचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत. या आंदोलनाला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष आणि जेजुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय अविनाश भालेराव साहेब यांनी पाठिंबा दिलेला आहे. उभाटा गटाचे त्या ठिकाणी तालुक्याचे प्रमुख सन्माननीय अभिजित दादा जगताप यांनी पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष सोपानराव रणपिसे, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष कांबळे साहेब यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कोळीत बुद्रुक यांनी पाठिंबा दिलेला आहे. बहुजन विकास सामाजिक विकास प्रतिष्ठान यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे बहुजन यूथ पॅन्थर पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष कालिदास उबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला आणि या ठिकाणी त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. या सर्वांची एकच मागणी आहे की या जातीवादी अधिकारी जे कायदा सुव्यवस्था मानत नाहीत, आम्हीच मालक आहोत. या अधिकारी खरं तर जनतेचे सेवक असतात, पण आज मालक म्हणून ते त्या ठिकाणी काम करत आहेत. यांना कुठल्याही प्रकारचा धाक त्या ठिकाणी राहिला नाही आणि म्हणून या सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने असतील, राजकीय पक्षाच्या वतीने असेल, सामाजिक संघटनेच्या वतीने असेल, आमची सर्वांची एकच मागणी आहे की या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ईश्वरात्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम त्या ठिकाणी तात्काळ सुरू झालं पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन आमचे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार आदरणीय ॲडव्होकेट एल टी सावंतसाहेब असतील किंवा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सतीश केदारी साहेब असतील, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि या सर्वांच्या मित्रपक्षांच्या वतीनं सामाजिक संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं जाईल. त्यानंतर एस पी साहेब यांच्या कार्यालयावर आंदोलन केलं जाईल आणि त्यानंतर तरी या अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर आझाद मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल ही आमची सर्वांची मागणी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, राज्याचे महसूल मंत्री असतील, नामदार आठवले साहेब असतील, त्याचप्रमाणे राज्याचे सचिव असतील, राज्याचे पोलीस महासंचालक असतील, पुणे जिल्हा पुणे विभागाचे उपविभागीय अधिकारी आयुक्त साहेब हे असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब असतील, या सर्वांनी या आमच्या भावनेचा आदर करावा आणि या जातीयवादी अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी तात्काळ फौजदारी स्वरूपाची गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे. ही मागणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्याचे राज्यकर्ते आणि महाराष्ट्र प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण करावं ही कळकळीची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.